बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल गुलबर्गा, तारी अँड बिर्याणी व स्पेशल खाद्यपदार्थ मिळणारे एकमेव ठिकाण हॉटेल गुलबर्गा, विजापूर वेस्ट सोलापूर। धर्मवीर संभाजी तलावावर विना तिकीट बोटिंगसाठी आलेल्या रोहन जाधव विरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झालाय। त्यांना मला 10,000 रुपये द्या, हप्ता दिला नाही तर तुमचा धंदा चालू देणार नाही, बघून घेईल, अशी धमकी दिली। या प्रकरणी जुबेर इकबाल शेख यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। सेटलमेंट फ्री कॉलनी परिसरातील रोहन जाधव हा रविवारी सायंकाळी 6 वाजता तलावाजवळ आला। सूर्यास्तामुळे बोटिंगची तिकीट विक्री बंद करण्यात आली होती, तरीही तो विना तिकीट आतमध्ये आला, पर्यटकांना ढकलाढकली करू लागला। पर्यटकांना सुरक्षिततेसाठी जॅकेट देणाऱ्या श्रीनिवास परदेशी यांनी त्याला हटकलं। त्यानंतर जुबेर याचे मित्र अजमोद्दीन सय्यद, सद्दाम काझी, अरबाज काझी, अयाज जमादार, रोहित येडगे, खीर मकानदार व बोटिंगचे मालक आदिल शब्बीर मौलवी यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली। त्यावेळी रोहन जाधव यांना शिवीगाळ केली, तिकीट विक्री केंद्राचं शटर उघडून मला 10,000 रुपये द्या, नाही तर तुमचा धंदा चालू देणार नाही, असं धमकावलं। त्यानंतर तिथे धंदा चालवायचा असल्यास तुम्हाला मला हप्ता द्यावा लागेल, नाही तर सर्वांना बघून घेईन, असंही रोहन जाधव म्हणाल्याचं फिर्यादीत नमूद आहे। या बातमीचं वृत्त संकलन केलंय प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलचे पत्रकार फयाज शेख यांनी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।